आणि राष्ट्रगीत झाले त्याच्या कोणी जाणले ही विनंती राष्ट्रगीत तयार ठेवायचं आपल्या युवा सेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपण देत आहोत त्यांना आपण हे त्याचं स्वप्न आपण पूर्ण करत आहोत त्याचा शब्द आपण इथे पूर्ण करत आहोत आणि सत्यम लिंगोलेला आपण साहेबांच्या शुभास्ते इथे सन्मान सुद्धा करत आहोत आणि ही नोकरीची हमी आपण इथे देत आहोत आणि 1 तारखेपासून त्याला पगारी नोकरी इथे आपण देत आहोत जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत त्याचं स्वप्न आहे त्याला तलाठी व्हायचंय त्याला तलाठी बनायचंय आणि तुमच्या टाळ्यांच्या स्वरूपात त्याला मिळणारा आशीर्वाद नक्की जोरदार असावा कारण आपण सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतानाही काही गोष्टी पूर्ण करू शकत नाही पण असं काही सांगा काहीतरी आणि म्हणजे एक नंबर लाईट म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मनोहर जोशी सरांचे दीपक पूजन आपल्या युवा सेनेच्या मेळाव्यामध्ये खरं म्हणजे त्यांचं नाव या ठिकाणी मी घेत येण्यासाठी सांगत होते तेव्हा मला जेव्हा त्यांनी सभागृह नेता बनवलं पूर्वी तेव्हा मला सांगितलं एकनाथ आता तुला लोकांसाठी समाजासाठी जगायचं आहे तुझा कुटुंब खूप मोठं आहे आज त्यांच्या मनात होतं मला माहित आज आणि म्हणून एखाद्याला खेच लागली त्याची कळ दुसऱ्याला येते अशा प्रकारचा आपला परिवार आणि अशा प्रकारचं आपलं नातं असलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पहिला मेळावा राज्यस्तरीय एवढा होता पहिल्यांदा मी बघतोय आणि बाहेरही खूप लोक होते आताही खूप लोक आणि सगळे लोक सगळं राज्यभरातून लोक आलेले आहेत आणि म्हणून ठाण्यात पहिल्यांदा राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून तुमची शुभेच्छा देतो अशीच एक टीम तयार तुमची झालेली आहे आणि याच्यामध्ये आपला उद्देश एकच हा बाळासाहेबांचे विचार डिग्री साहेबांचे विचार आपल्या सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे शासन आपल्या दारी अतिशय महत्वाकांक्षी म्हणजे लोकांच्या हिताचा आपला उपक्रम झाला यशस्वी झाला लोक योजना त्याच होत्या निर्णय होते सगळं होतं पण त्यांना मिळत नव्हतं एका क्षणासाठी आपण शासन आपल्या दारी सुरू केलं आज 2,60,00,000 लोकांनी लाभार्थ्यांना त्याचा लाभ आज आपण महिला भगिनींसाठी निर्णय घेतोय लेट लाडकी लखपती 50% यांच्यामध्ये सवलत ज्येष्ठांसाठी सवलत वयोश्री योजना तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण कितीतरी निर्णय घेतलेले आहेत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण निर्णय घेतले हे सरकार लोकाभिमुख आहे हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे आणि म्हणूनच तुम्हाला कुठे खाली मान घालावे लागणार नाही अशा प्रकारचे काम आणि कर्तृत्व सरकारने केले फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली कामं पोहोचवा आरोप प्रत्यारोप करतात लोक सगळे आरोप किती काम केलं तरी आरोप आपण त्याला आरोपाने उत्तर देत नाही मी त्यांना कामातून उत्तर देतो माझ्या युवा सेना त्यांना काफी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांना त्यांची बरोबर जागा दाखवण्याचं काम परंतु कार्यकर्ते म्हणून आपण काम करत असताना आपल्याला बाळासाहेबांचे विचार जपायचे शिवसेनेची भूमिका आपण शिवसेनेची भूमिका 80% समाजकारण म्हणून युवा सेना आज आपला देश तरुणांचा देश आहे भारत देशामध्ये किती 65% युवा आहे तरुणाईचा देश आहे आणि म्हणून तुमचं पुढे सगळं
तुमचं युवा अभिक्त जे आहे हे सरसळलं पाहिजे. हे आज तुम्ही जे विरोधी पक्षांना मदत केली, आज शिवगौरव पुरस्कार, शिवगौरव पुरस्कार अजिंक्य राणे आणि आपले शशिकांत धोत्रे या दोघांना दिले, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. कारण खऱ्या अर्थाने आज तुम्ही त्या दिव्यांग बांधव आहे, आपण त्याच्यासाठी काम करता आणि आपल्याला एवढं सांगतो. आज खऱ्या अर्थाने या समाजाची आणि काळाची गरज काय, तर सर्वसामान्य माणूस हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत केली पाहिजे. म्हणून शिवसेना साकांत जाळं बाळासाहेबांच्या संकल्पनेतून या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगी सहभागी. बाळासाहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये शाखांचं जाळ निर्माण केलं. या शाखा या सर्वसामान्याला न्याय मंदिर वाटल्या पाहिजे आणि न्याय मिळेल ही शाखा आपल्याला आधार वाटली पाहिजे. माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. युवा आज आज देशाचे प्रधानमंत्री 73 वर्षाचे झाले, पण आज एका युवा प्रमाणे ते काम करतात आणि आज जे काही आपल्या देशाची तरुणाई आज या देशाचं नाव या भारत देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम ते करतात. आणि म्हणून मी आपल्याला त्यांच्याकडून त्यांचा आदर्श त्यांची प्रेरणा आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम करायचं. आज मुद्दा सांगे की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी एक एक दिवस ती घेतली, पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केले. म्हणून मी प्रत्येक सभेमध्ये भरभरून त्यांच्याबद्दल बोलतो. कारण देशाला लाभलेला प्रधानमंत्री देशाला जेव्हा पुढे नेतो तेव्हा देशवासियांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून सगळे मला सांगतात तुम्ही कधी झोपता, कधी जेवता, कधी उठता, आज तुम्ही मला सांगा. मी झोपलो लवकर चालेल का? म्हणून देवापर्यंत लोक येतात, त्यांना मी भेटतो. 2, 3, 4 कधी वाजतात, 5 कधी होते कळत नाही. परंतु काही लोकांना मला भेटता येत नाही, इच्छा असताना देखील त्यासाठी देखील मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज काम 24 तास देखील आपल्याला पडू लागले आहे आणि म्हणून आज युवा सेनेच्या माध्यमातून आज तुम्हाला जास्त काम करायचं. युवा सेना म्हणजे मी काही बैठकीमध्ये मुंबईच्या सांगितलं, पदाधिकारी असे नेमा की त्यांच्या मागे तरुणांची खोब उभी राहिली. हा माझा आहे, हा जवळचा आहे, हा लाडका आहे, हा नावडका आहे, हा बिलकुल विचार करू नका. तुम्ही असं कराल तर तुम्ही स्वतःला फसवून घ्या. आणि म्हणून एक चांगला चांगले कार्यकर्ते ज्यांच्या पाठीशी ताकद तरुणांची आहे, युवकांची फौज आहे आणि त्याची इच्छा आहे की युवकांसाठी आपल्या शिवसेनेसाठी आपल्या राज्यासाठी आपण काम केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये त्यांच्या असेल अशा लोकांना तुम्ही मदत द्या. आज जे पदाधिकारी तुम्ही नेमले ते सर्व पदाधिकारी चांगले नेमले म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आले. काही ठिकाणी कटणारे होता, कारण ते आपल्या कागद ते विषय आहे, ते पण चांगले चालले ही माहिती देखील त्यांनी दिली. तर त्यांना देखील संधी द्या, त्यांना काम करू द्या. आणि आणि कधी कधी काही तक्रारी असतात, परंतु आपण तक्रारीचा भाव देऊ शकतो. आपल्या युवा सेनेचं शिवसेनेचं नाव कुठे त्याला डाग लागेल असं काम करतो. कारण तुमचा हा मुख्यमंत्री काम करतो, ते कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, मला काय मिळालं यापेक्षा मी आपल्या देशाला काय देतोय, माझ्या राज्याला काय देतोय हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यागाची भावना आपल्याला देण्याची भावना पाहिजे. घेण्याची भावना होती याचं सोडून द्या, आता देणं आपण देण्याची भावना देण्याची भावना. कारण मदत प्रत्येकाला पैसे द्यायचे नसतात, मदत कधी हॉस्पिटल पाहिजे हॉस्पिटलची मदत पाहिजे, पोलीस स्टेशनची मदत पाहिजे, ऍम्ब्युलन्सची मदत पाहिजे, ऑपरेशनसाठी मदत पाहिजे. आणि म्हणून मुंबई उभा आहे आपल्या
मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती पैसे दिले आपण देत दोनशे नाही झाले मला 181 रुपये दोनशे कोटी रुपये दीड वर्ष आणि अनेक वर्षांमध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये किती होते 2.5 कोटी आपण 200 कोटी दिले आणि मंगेश सांगतो की 25,000 लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो हे दातृत्व आहे. आज बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महत्वाकांक्ष डॉक्टर सिद्धांत शिंदे फाउंडेशन किती आंदोलन म्हटलं 250 रुग्णवाहिका महाराष्ट्रात वाढल्या आणि किती तरी राजकीय माणसं झाल्या आणि केवळ नवीन लोकांची मागणी येते कारण ग्रामीण भागामध्ये देखील अंबुलन्सची आवश्यकता कोविड मध्ये तर आपण सगळ्यांनी काम केलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील कुठलं रेमडेसिवीर इंजेक्शन असेल कुठलं टॉक्सिलिझुमाब भेटत नसेल ते आपण मागून विकत घेऊन मोफत दिलं ते तेव्हा केलं आपण सगळ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही सगळ्यांनी काम केलं तेव्हा तर कोविड मध्ये एक अनपेक्षित आजार होता आपले परत आपले देखील परके झाले होते कारण आपण एक दुसऱ्याला भेटू शकत नव्हतो त्यावेळेस येथे मी पाहिलं की आपण युवासेना शिवसेना स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला मदत करत होतो पीपी की घालून आपण हॉस्पिटलमध्ये जात होतो फक्त आपण घरात बसो फेसबुक लाईव्ह करत नव्हतो आपण पूर्णपणे जनतेमध्ये उतरून काम करत होतो हे युवा सैनिक जे आहे आपली प्रचंड मोठी ताकद आहे. आज तरुणाई मला आठवत आहे 20 वर्षाचा मी असताना शाखा प्रमुख झालो. आज देखील मी जेव्हा जेवढं काम तेव्हा करत होतो आजही मी तेवढंच काम करतो आणि म्हणून तुम्हाला सांगणं आहे की मला काय मिळालं मला कुठलं पद मिळालं मला नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं आमदार तिकीट मी एकच सांगतो याच्या मागे निघा आपण काम करा. आपला शिवसेना पक्ष जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं कोणी छोटा नाही मोठा नाही मालक नाही नौकर नाही घरगडी नाही इथे सलंगडी आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा.